नमस्कार. आपल्या जिल्ह्याच्या समाज त्यातली माझं एक कुटुंब. रोजचा दिनक्रम चालूच, झाडू बनवणे, रश्या करणे, इतक्यात एक गोष्ट कानावर आली की माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. काय झालं? तुम्ही नातेवाईक आहेत त्यांचे? बरोबर. हे बघा, त्या लेडीज आहेत की नाही, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, व्यवस्थित आहेत त्या, आणि त्यांना आता सलाइन वगैरे चालू आहे. बावड्या, तो असं कर, काकीला घे आणि नानीला फोन कर आणि तिला म्हणाव लगेच जा जा. बर बर. झाडाखाली तिथं बसा सगळी जणी. बोला काय झालं? पुरुष जो पेशंट आहे ना पुरुष, मला वाटतं तो तिथे जागेवरच गेलेला होता. मी फक्त इथे चेक केलं आणि बॉडी आमच्या शवगृहात ठेवली. तुम्ही बघ. बाहेरचं काय खाल्लं होतं का? जीभ दाखव. उद्या सोडूया.
चालेल, हे औषध घ्या, या। या इकडे, हे बघा, डोक्याला यांच्या जास्त मार लागला होता, आता ऑपरेशन केलेलं आहे, त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलेलं आहे, डोक्याला जास्त मार लागल्यामुळे यांच्या मेंदूवर परिणाम झाला, थोडी काळजी घ्यावी लागेल, दिलेले औषधं चालू ठेवा। पासन चाफ्याची फुलं घेऊन येऊ। हा चल चल। जामी नाही येत। थोडं थोडं घे। कामच बोललेलं आहे। मॉर्निंग, खाली बसा। मुलांनो, बाप हा पाठ शिकणार आहोत। बद्दल कोणाला काय काय माहितीये? अंकिता तुला माहितीये? नाही सर। नाही? तेजस तुला? नाही सर। खाली बसा, मी सांगतो। सर हाची मोड करते मग। ए शांत बस रे। बाप म्हणजे वडील, जो सांगू शकतो की ज्याला वडील नाहीत। वडला शिवट आपणाला पर्याय नाही, प्रत्येकाला वडील हा आहेच। तर आपण रस्त्यानं निघालो तर पायाला ठेच लागली तर आपण काय म्हणतो? आई ग म्हणतो। रस्त्यानं निघालो, मोठा भला मोठा साप दिसला तर तुम्ही काय म्हणणार आहे? अरे बाप रे म्हणणार आहे। तर लहान संकटांना आई हा शब्द तोंडातून निघतो, पण मोठं संकट येतं ना त्यावेळेस तुम्ही काय म्हणता? अरे बाप रे म्हणता। मुलांनो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो। तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही काय करता? आईला पैसे मागता, आईला सांगता, बरोबर?
तर आई पैसे कोणाला मागते? वडिलांना मागते. वडील मग पैसे देतात, नवीन कपडे घेतात, बरोबर आहे ना तुपे? तर मला वडील नाही. अच्छा बस बस, मुलांनो वह्या काढा. लिहून घ्या, वडील म्हणजे स्वप्नाची सुरुवात. तुपे काय करते? तर शाळा संपली. सुप्रिया पेन दे का तिला, आणि उद्या नवीन घेऊन ये. चला लिहून घ्या, वडील म्हणजे स्वप्नाची सुरुवात. तीन तास झालं पाणी पडतोयस, घरी काय हिरवीर पाडली जोय? आमच्या घरी खॅप एक टाक, 5 रुपये देतो तुला. टाक तुम्ही. आईयो बावड्या कुठे गेलाय गो? ए बावड्याचे लडके, चल कपडे बदलून हो माळ्यात जाण घेऊन ये. संध्याकाळी आण पाहिजे का नको? हो. काय रे तुला पाणी खॅप त्यांनी आणून टाकाय सांगितली का? हो. तड्या असू शाळेत गेली नाही सोय. पेन संपलाय, सरांनी सांगितलंय उद्या येताना पेन घेऊन ये. मला कोणीच पेन देत नाही. आमच्या मुलाला जगणं नकोशी झालंय, शाळा नाही शिकली म्हणून काय मरती का? तोंडाची बाई आहे. कुठवर हेणला पोसायचं? अगे या बायाचं तोंड चालू झालं एकदा की बंद कस होत नाही ग? हो हो, तुम्हाला तेवढंच बोलायला येत. हो काका, खेप टाकलेले पैसे द्या ना. अरे आत्ता बाबा सुट्ट नाही तर उद्या देईन. नाही ना, आत्ताच द्या, ताडीला पेन द्या. बर बर, हा इथं सुट्ट 5 रुपये दर. बोल बाळा काय पाहिजे? पेन द्या पेन. आगे 5 रुपये. नाही हा नको. आगे 3 रुपये. नाही हा नको. 4 रिफिल आणि 1 खोड रबर द्या. 4 रिफिल, 1 खोड रबर, 5 रुपये झाले. आणि काय पाहिजे? काय नको. आहो ऐकलं.